शेत करायचंय काय मिरच्या देठाला हात लावू नका, शेत करायचंय काय मिरच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असं आपल्या सरदाराला ठणकावून सांगणार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना माझा शतशः प्रणाम. आणि ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली ती म्हणजे निसर्गाची शाळा यांनाही माझा शतशः प्रणाम. माझे नाव सौरभ आसाराम सराटे, वर्ग 9वा, शाळा ज्ञान साधना गुरुकुलाष्टी. विषय मांडतोय शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश करण्याची गरज. शालेय जीवन म्हणजे कलाकृती करण्याचे जीवन होय. या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके ज्ञान तर प्राप्त करावेच लागते, पण विज्ञान शिकत असताना विद्यार्थ्यांना गरज आहे ती म्हणजे कृषी विषयाची. कारण या शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश 0.93% आहे, आणि मला असं वाटते की तो 3% जाणे ह्याच्या काळासाठी गरजेचे आहे. कारण विद्यार्थी खूप हुशार असतात, पण त्यांना कृषी विषय म्हटले की काय बोलावं हेच कळत नाही, कारण ते या कृषी विषयापासून दुरावले गेले. याचे मूळ कारण म्हणजे या शालेय शिक्षणाच्या माळेत कृषी विषयाचा मनीच ओला गेलेला नाही, यामुळे ते कृषी विषयापासून दुरावले. जर शालेय शिक्षणात जर कृषी विषय समावेश केला तर विद्यार्थ्यांना शेतीविषयी ज्ञान प्राप्त होईल, कृषी विषयाबद्दल ज्ञान प्राप्त होईल, यामुळे ते आपल्या आईवडिलांना इतरांना शेतीविषयी ज्ञान देतील, यामुळे देशातील शेतकरी शेतातील पीक ताठावे म्हणून प्रयत्न करतील. जर भारत देशात जर विचार केला तर भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश नसून जर भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात असेल तर या शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश केलास तर भारत देश यंत्राच्या चाकाप्रमाणे चालेल. कारण जर शेतकरी शेतातील पीक चांगले मिळवायला लागले, जसे की ज्वारी बाजरी गहू, हेच पीक ते आपल्या भारत देशातून निर्यात करतील, यामुळे भारत देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होईल. आणि जर देशाची आर्थिक व्यवस्था जर मजबूत असेल तर भारत देशाला लागणाऱ्या वस्तू खरेदी करणे सोपे होईल, आणि अजून अशी देशाची प्रगती होईल, आणि जर आपल्याला जर आज असे वाटत असे की आपला भारत देश सुरक्षित आहे, म्हणून आज मला या ठिकाणी बोलायचं वाटते. किसी को लगता है हिंदू खतरे में है, ते किसी को लगता है मुसलमान खतरे में है. अरे किसी को लगता है हिंदू खतरे में है, ते किसी को लगता है मुसलमान खतरे में है, लेकिन किसान के खेत में जाकर देखो यारो, हमारा किसान खतरे में है, हमारा किसान खतरे में. आज जर शेतकऱ्याची शेती जर जाऊन बघितले तर पिके नुसती पालगटावर जात आहे, पीक कमी, धान्य कमी, पालापाचोळ जास्त आहे. याचे कारण म्हणजे त्या शेतकऱ्याला कृषी विषयाचे ज्ञान नव्हते, आणि याचे मूळ कारण म्हणजे शालेय शिक्षणातच कृषी विषयाचे ज्ञान नाही. शालेय शिक्षणात कृषी विषय ज्ञान नसल्यामुळे आज या त्या शेतकऱ्याची शेती नापीक झाली, नापीक झालेली आहे. भारत देशात 75% लोक शेतकरी करतात, व शेतीसाठी पाणीही खूप आवश्यक असते, व त्यासाठी झाडे. आपण झाडे लागून करतो का हा प्रश्न नेहमी जाणवतो. कारण ज्या ठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे त्या ठिकाणी पाण्याची कमतरता नसते, व झाडे लागवण करणे व ते टिकवणे यासाठी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोलाचा विषय आहे, तो म्हणजे कृषी विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे म्हणतात की किसान भगवान का रूप होत आहे जो दिन रात जी तोड मेहनत करत आहेत. किसान भगवान का रूप होत आहे जो दिन रात जी तोड मेहनत करत आहे. किसान खेत में मरत आहेत तर उसका देश फौज में. किसान देश में मरत आहे तर उसका बेटा फौज में. नेता देश में रोज करता है तो उसका बेटा विदेश में. नेता देश में रोज करता है तो उसका बेटा विदेश में. आखिर कब तक चलेगा ऐसा? जब तक मेरे किसान का बेटा कृषि अधिकारी नहीं बन सकता तब तक ऐसा ही चलेगा. आओ मिलकर ऐलान करें और इस कृषि विषय का ज्ञान मिलकर ले. मला असेच म्हणायचे आहे की या शालेय शिक्षणात कृषी विषय समावेश जर केला तर भारत देशाला प्रगतशील देश म्हणून ओळखण्यास जास्त कालावधी लागणार नाही. आणि उठा, जागे व्हा आणि देशाच्या प्रगतीकडे धाव घ्या. मित्रांनो मी जात जात एवढेच म्हणेन झेप आशी घ्या की पाहणाऱ्यांच्या मानात दुखाव्या. झेप आशी घ्या की पाहणाऱ्यांच्या मानात दुखाव्या. आकाशाला आशी गौस निघाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा. ज्ञान इतके मिळवा या कृषी विषयाचे, ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावे. कृषी विषयाचे ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावे. आणि या कृषी विषयात इतकी प्रगती करा की काळानेही पश्चाताप करावा. एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.